आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. KB मराठी न्यूज. पोलिसांच्या निवासस्थानासाठी भाजपसह मित्रपक्षांनी केले आंदोलन. सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी KB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 87-66-89-40-34. पंढरपूर येथील पोलीस वसाहतीमधील पोलिसांच्या निवासस्थानाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. गटारी तुंबलेल्या आहेत, छतावरतीची कौली फुटलेली आहे, दरवाजे खिडक्या यांची अवस्था अत्यंत नादुरुस्त झालेली आहे. झाडेझुडपे वाढलेली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे लक्ष देत नाही. अनेक ठिकाणच्या कार्यालयाच्या मंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी रस्त्याच्या दुरुस्त्या अधिकाऱ्यांच्या जवळच्या ठेकेदारांना जगवण्यासाठी वेळोवेळी केल्या जातात, परंतु कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड काम करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांकडे कोणीही लक्ष देत नाही. या ठिकाणी झाडेझुडपे वाढलेली आहेत. जप्ती केलेली वाहने याच ठिकाणी लावलेली असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनातील इतर विभागातील कर्मचारी कोरोनाच्या काळामध्ये शासनाच्या पगारी घरी घेत असताना 24 तास काम करणाऱ्या पोलिसांची ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची अवस्था काय असेल या विषयाकडे सरकारने गंभीरतेने पाहावं यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी हलगीनाद आंदोलन करण्यात आले. 2 दिवसाच्या आत कामाला सुरुवात नाही झाली तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी बोलताना माऊलीबाऊ हळवळकर यांनी दिला. बुधवारी सकाळी 11 वाजता पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाला समोर हलगीनाथ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळणकर, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता SV गुंड यांनी पोलीस वसाहतीतील नादुरुस्तीची कामे 2 दिवसात सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे हलगीनाद आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बबन येळे, अध्यक्ष बोरकर, सतीश वसेकर, महेश गुंड, नवनाथ कोले, लक्ष्मण चव्हाण, अप्पा गुंड, रोहित गुंड, सचिन कोळेकर, भाजप व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पोलीस वसाहतीमध्ये अतिशय दुर्गंधी साम्राज्य पसरलेलं आहे. सरपटणारे प्राणी झालेत, वर्षानुवर्ष त्या लोकांचे कौल फुटलेत, कुणाच्या खिडक्या तुटल्यात, कुणाचे दरवाजे तुटलेत. या बियाणची आणि या सरकारला गेंड्याचं कातडं पांघरलेलं या सरकारला हे गेल्या वर्षानुवर्षे रात्रंदिवस सेवा करणाऱ्या पोलीस बांधवाचं या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा मित्र पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी हलगीनाद आंदोलन सुरू केलेलं आहे. मला या ठिकाणी सांगावं वाटतं की कोरोनाच्या महामारीत 24-23 तास पोलीस बांधव काम करतात आणि त्यांच्या घराची अवस्था जर बघितली तर ही अवस्था ही अतिशय एखाद्या भयानक अशा दुर्गंधित जे लोक राहतात ते सुद्धा चांगल्या प्रकारे राहतात, परंतु यांची परिस्थिती अतिशय त्याच्यापेक्षा बिकट आहे. म्हणून मला आम्ही सर्वजण या ठिकाणी आज या हलगीनाद आंदोलन करतोय. सरकारने तात्काळ आजच्याच काम चालू केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही, उठणार नाही. आपण स्मरणपत्र वर्ष 6-6 महिन्याला का दिले नाही? दिले ना. 2019 पर्यंत किती वेळा दिले मला सांगा. 1-4-2019 ला गृहनिर्माणाला नाही.
तेच सांगतोय तुम्हाला, आपल्याकडे 40 लाखाचं काम मंजूर आहे, 2-4 दिवस आम्ही काम चालू करतोय मेंटेनन्सचं। विषय ना आता त्याची जी रिक्वायरमेंट होती कोणाची, तुम्ही जाऊन जरा बघा मला तरी एक मिनिट ऐका मी सर। इथं कोणाचे दरवाजे खराब आहे? भारतीय जनता पार्टीचा। जाहिरातीसाठी संपर्क करा विश्वजीत खांडेकर 87-66-89-40-34 KB मराठी न्यूज।